वीरप्पन गँगनं कोरोना काळात मोठा घोटाळा केलाय आणि तो घोटाळा सोमवारी पुराव्यासह बाहेर काढणार असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिलाय. मनसेच्या संदीप देशपांडेंचा निशाणा कुणावर आहे, ही वीरप्पन गँग कोण आहे हे सोमवारी कळेलच, मात्र देशपांडेंच्या इशाऱ्यानं खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर आले आहेत. पुण्यात मांजरी इथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46वी सर्वसाधारण सभा होते. याच कार्यक्रमात पवार आणि शिंदे एकत्र आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील टेंभीनाका इथे जैन मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात आरती केली आहे. जैन समाजानं त्यांचा सत्कारही केलाय. राज ठाकरेंनी बाळासाहेबांचं अखंड भारताचं स्वप्न साकार करावं अशी भावना यावेळी मुनींनी व्यक्त केली. नाशिक पदवीधर मतदारसंघात शुभांगी पाटील यांना निवडून आणण्यासाठी अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे. धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस. आता ठाकरे गटानं रणनीती आखली आहे. शुभांगी पाटील यांच्या मदतीसाठी आता मुंबईतून कुमक जाणार आहे. तब्बल 100 पदाधिकारी आणि 25 नगरसेवक नाशिक पदवीधर मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. पूर्व विदर्भातील सेना पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनावर मुंबईत बैठक होतीये. नागपूर शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीबाबत आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठीची ही बैठक आहे. दुपारी 3 खासदार विनायक राऊतांच्या उपस्थितीत सेना भवनात ही बैठक पार पडणार आहे. नाशिक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा वाढतोय. 2 दिवसापूर्वी शिक्षक भारतीचा पाठिंबा मिळाल्यानंतर आता राष्ट्रीय शिक्षक लोकशाही आघाडी म्हणजेच TDF या शिक्षक संघटनेनं पाठिंबा दिलेला आहे. पुण्यात झालेल्या TDF बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचा सध्या नगर जिल्ह्यात प्रचार दौरा सुरू आहे. संगमनेर इथल्या बाळासाहेब थोरात यांच्या भेटीला गेल्या असता दारावरच त्यांना ताटकळत उभं राहावं लागलं आणि न भेटताच माघारी फिरावं लागलं. नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करणारे सुरेश पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्य संघटनेत प्रवेश केलाय. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सुरेश पवार मूळचे नाशिकच्या बागलाणचे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या MMRDA सभेवेळी घुसखोरीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडलाय. बनावट NSG कमांडो असल्याची बतावणी करत घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आलाय. आरोपी रामेश्वर मिश्रा हा नवी मुंबईचा रहिवासी आहे. तो भारतीय सैन्याच्या गार्ड रेजिमेंटचा शिपाई असल्याचा दावा करतोय. तो VVIP भागात घुसखोरी का करत होता याचा शोध सुरू आहे. डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला पुन्हा एकदा पॅरोल मिळाला आहे. तब्बल 40 दिवसांसाठी तो तुरुंगाबाहेर येणार आहे. आज तो तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे. 2 शिष्यांवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली राम रहीम सध्या रोहतकच्या सुनारिया जेलमध्ये शिक्षा भोगतोय. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.